असं आहे की जी कारवाई ईडीकडून चालू आहे ती सूडबुद्धीने चालू आहे, दबावापोटी चालू आहे, आपण बघताय. आणि शेवटी जी काय कारवाई आहे त्याच्याबद्दल प्रत्येक जण न्यायालयामध्ये दाद मागतो आणि सत्य काय असेल ते न्यायालयातून जे आहे त्याचा निर्णय होईल, परंतु जो गुन्हेगार असेल त्याच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे. सुनील राऊत यांचा एक सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहे. सर यांनी पुणे शहरामध्ये फायनान्स कंपन्याकडून ज्या पद्धतीने तिकडे असणारे त्यांचे जे कर्ज घेणारे ग्राहक आहेत त्यांना चक्रवाढ व्याजाने पैसे लावून आणि सावकारी पद्धतीपेक्षाही अत्यंत दंडुकेशाहीने जे कर्ज वसूल केलं जातं आणि फायनान्स कंपन्यांकडून जो त्रास खास करून महिलांना शिवीगाळ वगैरे करून दिला जातो त्याबद्दल राज्य सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आहे. केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे, रिझर्व्ह बँकेचं लायसन आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सर्रास अशा फायनान्स कंपन्याकडून तिकडे असणाऱ्या कर्ज घेणाऱ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना अशा पद्धतीचा त्रास होत असेल, एजंट नेमून त्यांना टॉर्चरिंग केलं जात असेल, महिलांना शिवीगाळ केली जात असेल, तर महाराष्ट्र सरकारने याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी विशेष कायदा हा महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणी आज विधानसभेमध्ये मी केली. आणि माननीय मंत्री महोदय याबद्दल सकारात्मक आहेत, याबद्दलचा निर्णय लवकरच होईल असं मत गृहमंत्र्यांनी या सभागृहामध्ये व्यक्त केलं. सुनील राऊतांचा तो व्हिडिओ मी पाहिला नाही, परंतु कुठच्याही राजकीय पक्षाचा नेता असू दे त्याला अशी जर शिवीगाळ केली जात असेल तर ज्यांनी केली त्याच्यावरती तात्काळ पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे. ठेवरे मी परत गोळेगाव तालुका जामोद जिल्हा जळगावमध्ये वाळू माफियांचा ज्या पद्धतीने हैदोस आहे आणि वाळू माफियाची वाहतुकीची तक्रार केली म्हणून तक्रारदाराला विष पाजून मारण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी झाला त्यावरती पोलिसांनी तक्रार करून देखील पोलिसांकडून गुन्हा नोंदवला गेला नाही. आणि मग ABP माझ्यावरती जेव्हा याबद्दलची बातमी आली त्यानंतर पोलिसांना दबाव आला आणि मग त्यांनी गुन्हा नोंदवला, त्या सभागृहात सांगितलं गेलं. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यामध्ये जे वाळू माफी आहेत त्यांना तिकडचं तहसील कार्यालय असेल, पोलीस खातं असेल, यांच्या संगम्मताने वाळू माफी होते अशा पद्धतीचा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी केला, तर मी माननीय गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे की याबाबत कडक धोरण हे सरकारने जे ठरवलेलं आहे त्याची अंमलबजावणीसाठी सरकारने येणाऱ्या काळामध्ये काय प्रयत्न करणार, तर माननीय गृहमंत्री याबद्दल सकारात्मक होते आणि त्यांनी तात्काळ कडक अंमलबजावणी वाळू माफियांबद्दल होईल अशी ग्वाही देखील संपूर्ण सभागृहाला दिलेली. त्याचबरोबर आज